नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर सरकारी कर्मचारी पेन्शनधारक असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, दिवाळी सणापूर्वी सरकारने 11% वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत परिपत्रक जाहीर केलेले आहे। तुम्हाला हा वाढीव महागाई भत्ता या म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर महागाई भत्ता, सरकारी नोकर, पेन्शनधारक यांच्याविषयक नवनवीन अपडेट तसेच सरकारी नोकर भरतीविषयक अपडेट आणि शिक्षक भरतीविषयक अपडेट देखील आपल्या चॅनलवर मिळत असतात। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर पाहू सविस्तर अपडेट। नो, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दराबाबत दिनांक 1 जुलै 2021 पासून सुधारणा करण्याबाबतचे पत्र आहे। महाराष्ट्र शासन वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक मुभावाद 2019 प्रकृती 79। त्यानंतर मित्रांनो बघा, शासन निर्णय काय आहे। राज्य शासकीय कर्मचारी व इतर पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जुलै 2019 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 17%वरून 28% करण्यात यावा। सदरवाढीमध्ये दिनांक 1 जानेवारी 2020, दिनांक 1 जुलै 2020 आणि दिनांक 1 जानेवारी 2021 पासूनच्या महागाई भत्ता वाढीचा समावेश आहे। मात्र दिनांक 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत महागाई भत्त्याचा दर 17% इतकाच राहील आणि सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 ऑक्टोबर म्हणजे या महिन्याच्या 2021 पासून रोखीने देण्यात येणार आहे। दिनांक 1 जुलै 2021 ते दिनांक 30 सप्टेंबर 2021 या 3 महिन्याच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार आहे आणि महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील तरतूद व कार्यपद्धती ही या पुढे लागू राहतील। यावर होणारा खर्च देखील शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली देण्यात येणार आहेत त्यामध्येच टाकणार आहेत। तर मित्रांनो, दिनांक बघा 7 ऑक्टोबर 2021 हे परिपत्रक आहे। तर मित्रांनो, लवकरच आपल्याला खुश खबर मिळालेली आहे आणि आपले दिवाळी आनंदाने साजरे होणार आहे। मित्रांनो, बातमी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।